होणं ही एक मोठी जबाबदारी वाटू लागली आहे. जसं जसं जग बदलत आहे तसं तसं जबाबदाऱ्या बदलत आहे. आपल्या पुढच्या पिढीला घडवणं हे एक मोठं आव्हान वाटू लागलेलं आहे. माझी पिढी मोठी झाली ती श्यामची आई हे साने गुरुजींच्या पुस्तकातील श्यामच्या आणि त्याच्या आईच्या गोष्टी ऐकतात. त्यावेळी बऱ्याच जणांवर या गोष्टींचा प्रभाव होता. श्यामची आई आणि श्याम हे दोघंही एकमेकांना पूरक होते. पण आजचा श्याम तसाच आहे का? आज श्यामची आई जरी तशीच असली तरी सुद्धा आजचा श्याम हा बदललेला आहे. म्हणजे मग आजचा श्याम संवेदनाक्षम नाहीये का? तो बेजबाबदार आहे का? असं का असावं? वाढती स्पर्धा, अपेक्षा, उपजीविकेच्या साधनांची कमतरता आणि आपल्याला मुलाला सेटल व्हायला लागणारा वेळ, या सगळ्याचा तणाव जो आहे तो आज खूप जाणवतो आहे. आणि हा तणाव त्या मुलांवर लहानपणापासून आपण लादतो आहोत. अगदी पहिलीतलं मूल सुद्धा मार्कांसाठी झगडतं आहे. चांगले मार्क मिळायला हवे त्याचबरोबर सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी चांगलं पुढे यायला हवं ह्या पालकांच्या अपेक्षा आजकाल खूप वाढलेल्या आहेत. आणि त्यामुळे त्या मुलाचे हसण्या खेळण्याचे दिवस जे आहेत ते भरडले जात आहेत. आजचा श्याम हा या परिस्थितीशी झगडतो आहे. लहानपणापासून पहिलं यायला हवं, पुढे हवं, चांगले मार्क हवे, पुढे जाऊन चांगली नोकरी मिळायला हवी, चांगलं शिक्षण हवं, चांगल्या शिक्षणासाठी परीक्षा द्यायला हव्यात आणि त्या परीक्षेतही अव्वल नंबर मिळायला हवे, तेव्हा कुठे जाऊन तो श्याम आजचा सक्सेसफुल होऊ शकतो आहे, सो कॉल्ड सक्सेसफुल. तर हे मोठं आव्हान आहे पालकांसाठी, कारण आजूबाजूच्या जगामध्ये हे सर्व घडत आहे. या दे ऑल्सो रनच्या आपल्या पद्धतीमध्ये आपल्या मुलालाही आपण ढकलत तर नाही आहोत ना, हे पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. फक्त चांगले मार्क, चांगली नोकरी, चांगला पगार याकडे लक्ष न देता त्या मुलाला चांगलं माणूस घडवणं ही आजची काळाची गरज आहे. मोठा पदवीधर जरी झाला तरी समोरच्या माणसाची कदर न करता त्याला तुच्छ देखून जर तो वागत असेल तर ते मूल चांगलं की जरी कमी पगार असेल तरी सुद्धा सगळ्यांना बरोबर घेऊन, सगळ्यांचा उत्कर्ष करून, सगळ्यांना मदत करून, त्यांच्याबरोबर व्यवस्थित हसत खेळत राहून वागणारं मूल चांगलं. माणूस की जपणारं मूल नक्कीच सगळ्यांनाच हवंसं वाटेल. त्यामुळे आजच्या पालकांपुढे ही जबाबदारी आहे की आपल्याला एक चांगलं माणूस घडवायचा आहे, सजग आणि सुजाण माणूस घडवायचा आहे. स्पर्धांमध्ये आणि स्पर्धेच्या मागे लागून ती मुलं यांत्रिक तर होत नाही आहेत ना, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण जर या स्पर्धांच्या मागे लागून आणि त्याच्यासाठीच सगळं काम करायचं आहे असं जर आपण त्याच्यावर बिंबवत राहिलो तर त्यामुळे त्यांचं यांत्रिक होणं स्वाभाविकच आहे. त्यामुळे एक चांगली व्यक्ती म्हणून घडवणं याच्यासाठी एक विवेकी विचारसरणीचा अवलंब करणं गरजेचं आहे. विवेकी विचारसरणींनी आपल्या मुलाला वाढवलं की मूलसुद्धा त्याच प्रकारे विचार करू लागतं. विवेकी विचारसरणी म्हणजे काय? तर सकारात्मक पद्धतीने विचार करून आपले विचार, आपले आचार राबवणं. प्रत्येकाच्या मनात विवेकी आणि अविवेकी असे दोन्ही विचार असतात. अविवेकी विचार पटकन बाहेर येतात पण विवेकी विचार करण्यासाठी त्याच्यासाठी खूप प्रयत्न घ्यावे लागतात, कष्ट घ्यावे लागतात. हे जरी कठीण वाटत असलं तरी सुद्धा प्रयत्नांनी ते शक्य आहे आणि त्याचा फायदा जो आहे तो खूप चांगला होऊ शकतो. पाल्यासाठी सुद्धा आणि पालकांसाठी सुद्धा त्याचा खूप चांगला फायदा होतो. कारण अशा पद्धतीमध्ये आपण सारासार विवेक वापरून विचार करतो. सकारात्मक पद्धतीने विचार करून आपण कुठल्याही गोष्टीवर निर्णय घेऊ शकतो. तर आजचा आपला हा विषय जो आहे तो विवेकी पालकत्वाचा आहे. विवेकी पालकत्व म्हणजे काय हे आज आपण जाणून घेणार आहोत. एक उदाहरण द्यायचं तर आपल्याला प्रत्येकालाच, आता पुन्हा मार्कांवरच येऊया, प्रत्येकालाच, प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की आपल्या मुलाला अगदी छान अव्वल नंबर आले पाहिजेत, अव्वल मार्क मिळाले पाहिजेत, तो पहिला आला पाहिजे. ही इच्छा करणं खूप चांगलं आहे, इच्छा असावी, त्या दृष्टीने प्रयत्नही व्हायला हवे. पण म्हणून जर समजा ते मार्क नाही मिळाले तर त्यासाठी त्या मुलाला जबाबदार धरणं आणि त्याला तुला काही येतच नाही असं म्हणणं किंवा तुझ्यामुळे माझी मान खाली गेली असं ऐकवणं, हे झालं अविवेकी पालकत्वाचं उदाहरण. पण याच ऐवजी तुला चांगले मार्क मिळवण्यासाठी प्रयत्न तर करायचे आहेत, तू प्रयत्न करतो आहेस, पण तरी आज जर मिळाले नाही आहेत तरी काही हरकत नाही, पुढच्या वेळेस आपण अजून प्रयत्न करू असा सकारात्मक विचार करून त्याच्याशी वागणं, ही झाली विवेकी विचार पद्धती. तर याबद्दल अजून सखोल आपण जाणून घेऊया सुजाता ताईंकडून.
नमस्कार मंडळी. पालकत्व आणि त्यातूनही विवेकी पालकत्व हे एक आव्हान आहे. विवेकी पालकत्व या नावातच डॉक्टर अंजली जोशी यांचं पुस्तक एप्रिल 2011 याची पहिली आवृत्ती प्रकाशित केली ती शब्द प्रकाशनाने. या पुस्तकाच्या आधारे पालकत्व जर आपल्याला विवेकी पद्धतीने करायचं असेल तर काय काय करायला हवं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आणि हा आपण वेगवेगळ्या भागांमधून करतो आहोत कारण बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या प्रत्येक भागात थोडं थोडं असं करत आपण ते सर्व सखोल त्याबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या पहिल्या भागात आपण विवेकी पालकत्व म्हणजे काय हे सखोलपणे जाणून घेणार आहोत. मुलांना वाढवणं हे शास्त्रीय आणि कलाई आहे. पूर्वी असा समज होता की मुलं काय आपोआप वाढतात, पण आता हे लक्षात आलं आहे की सुजाण आणि सजग नागरिक जर आपल्याला घडवायचा असेल तर पालकांना सजग राहून त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतात. पालकत्वावर अनेक प्रकारचं लिखाण उपलब्ध आहे, पण विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्राच्या दृष्टिकोनातून पालकांना दिशा दाखवणारं मराठीतलं अंजली जोशी यांचं विवेकी पालकत्व हे पहिलंच पुस्तक असावं. या पुस्तकातून लेखिकेने मानसोपचार शास्त्राच्या ज्ञानाप्रमाणेच अनुभवातून आलेले व्यवहारिक धडेसुद्धा सांगितलेले आहेत आणि ते खूप उपयुक्त वाटतात. पालकांना जर आपल्या मुलांच्या समस्यांचं निराकरण योग्य प्रकारे करायचं असेल तर त्यांच्या स्वतःचं भावनिक संतुलन असणं खूप महत्वाचं असतं. आणि विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्राचा मूळ सिद्धांतच असं सांगतो की माणसाच्या मनातील अपथ्यकारक भावनांच्या मुळाशी काही अविवेकी दृष्टिकोन किंवा जीवन तत्वज्ञान ठाण मांडून बसलेलं असतं. तर ह्या ज्या तत्वज्ञानाचा किंवा अविवेकी दृष्टिकोनाचा आपण शोध लावला आणि त्याचं समूळ खंडन केलं आणि त्याची जागी जर आपण विवेकी दृष्टिकोन किंवा जीवन तत्वज्ञानाची पेरणी केली तर ते खोलवर रुजवलं आणि असं जर आपण केलं तर आपल्या जीवनातील समस्यांना जेव्हा आपण भावनिकदृष्ट्या प्रलुब्ध न होता सामोरी आपण जाऊ शकतो आणि स्थिर चित्ताने आपण त्याला तोंड देऊ शकतो. आणि ह्याबद्दलच सखोल विवेचन या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं. साप्ताहिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेले जे लेख होते ते साध्या सोप्या पण ललितपूर्ण भाषेत आहेत आणि ते वाचताना आपल्याला पुस्तक गुंतवून ठेवतं. आणि बऱ्याचदा असं होतं की ते जे वर्णन आहे ते आपण डोळ्यापुढे ते चित्ररूपात पाहतो की काय असा भासही होतो. विवेकनिष्ठ विचारसरणी हवी, पण कोणते विचार विवेकी हे ठरवण्यासाठी काही निकषही लावायला लागतात. म्हणजे आपण म्हणतो की आपण विवेकी पालकत्व करायला हवं आणि आपण विवेकी विचार करायला हवा, तर मग अविवेकी कुठलं आणि विवेकी कुठलं यातला फरक काय हे जाणून घ्यायला सुद्धा हे पुस्तक आपल्याला खूप उपयोगी ठरतं. आपण हा सर्व विचार किंवा हे काय सांगतं हे जाणून घ्यायला वेगवेगळ्या भागातून समजावून घेणार आहोत. असा हा पहिला भाग आहे की ज्याच्यात विवेकनिष्ठ विचारसरणी म्हणजे काय आणि विवेकी पालकत्व म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत. विवेकी पालकत्व म्हणजे काय? जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात खरं तर ताणतणाव स्पर्धा खूप वाढलेली आहे, पण तरीही विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्र सांगतं की तुमचं मूल तुम्हाला दुःखी किंवा अस्वस्थ करू शकत नाही, ते फार तर तुम्हाला समस्या निर्माण करू शकतं. परंतु पालक दुःखी किंवा अस्वस्थ होतात ते त्या समस्येबाबत बाळगलेल्या अविवेकी दृष्टिकोनामुळे, मुलामुळे नाही तर त्याच्याशी संबंधित असलेला आपला पालकांचा स्वतःचा अविवेकी दृष्टिकोन असतो तो आपल्याला खरं तर सतावत असतो. मुलाला येणाऱ्या समस्येला परिस्थिती जरी हातभार लावत असली तरी ती त्या समस्येचं कारण होऊ शकत नाही. त्या समस्येचं मूळ कारण असतं ते आपण आपल्या मनात रुजवलेलं आणि जोपासलेला हा अविवेकी दृष्टिकोन. पालकांच्या मनात मुख्यतः तीन प्रकारचे अविवेकी दृष्टिकोन असतात. एक तर पालकांचा स्वतःबद्दलचा अविवेकी दृष्टिकोन, दुसरा म्हणजे पालकांचा मुलाबाबतचा अविवेकी दृष्टिकोन आणि तिसरा म्हणजे पालकांचा परिस्थितीबाबतचा अविवेकी दृष्टिकोन.
मनुष्य हा विचारशील प्राणी खरं तर समजला जातो, पण जेव्हा भावनिक दृष्ट्या तो अस्वस्थ होतो तेव्हा विवेकी विचार करण्याची क्षमता बऱ्याचदा तो हरवून बसतो आणि स्वतःचे अविवेकी विचार हे त्याच्या विचारांमध्ये अडथळा निर्माण करतात. आजच्या पालकांवर मुलांना कसं वाढवायचं याबद्दल चारही बाजूंनी सल्ल्यांचा बराच बडीमार होत असतो. धार्मिक आध्यात्मिक मार्गांपासून ते व्यवहारिक मार्गांपर्यंत अनेक निरनिराळ्या पद्धती या पालकत्वासाठी सुचवलेल्या जात असतात आणि अशा वेळी काय करावे याबद्दल पालक संभ्रमित होतो. विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्र हे पालकांना आणि मुलांना विचार करायला लावून त्याचा योग्य उपयोग करायला प्रवृत्त करत असतं. आपल्या मुलाने विशिष्ट प्रकारे वागावं ही अपेक्षा जास्त आहे, पण त्याने या प्रकारे वागलंच पाहिजे ही अपेक्षा मात्र अविवेकी ठरते. कारण यातून मुलाचं व्यक्ती स्वातंत्र्य आपण नाकारत असतो, वास्तवाचा विपर्यास करणं हेच घडत असतं. म्हणजे मुलाकडून अपेक्षाच ठेवू नये असं नाही, तर मुलामध्ये असलेल्या सर्व गुणांचा विकास होण्यासाठी पालकांनी जास्तीत जास्त प्रयत्न करणं आणि त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणं हे गरजेचं असतं. आणि अशी अपेक्षा रास्त ठरते, पण मुलाने लगेच उठून स्वतःचा परिपूर्ण विकास केलाच पाहिजे आणि आपण देत असलेल्या पोषक वातावरणाचा आणि सुखसोयींचा फायदा करून घेतलाच पाहिजे ही अपेक्षा अवास्तव ठरते. म्हणजेच काय तर अपेक्षा आणि दुराग्रह याच्यात फरक आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीची अपेक्षा असं आपण म्हणतो तेव्हा आपल्याला अनुकूल परिणामांची अपेक्षा असली तरी अनुकूल वा प्रतिकूल या दोन्ही परिणामांची आपण मानसिक तयारी ठेवलेली असते. पण एखाद्या गोष्टींबद्दल आपण दुराग्रह ठेवतो किंवा दुराग्रह बाळगतो तेव्हा केवळ आणि केवळ अनुकूल परिणामच झाला पाहिजे अशी आपली ताठर धारणा झालेली असते, आणि जर का प्रतिकूल परिणाम झाला तर त्यासाठी आपली मानसिक तयारी आपली नसते आणि त्यामुळे आपल्यावर ताण निर्माण होतो. तर असा हा अपेक्षा आणि दुराग्रह यामधील फरक. मानसशास्त्रीय संशोधन सांगतं की पालकांच्या अवाजवी अपेक्षांमुळे लहान वयातच बर्न आउट सिंड्रोम दिसून येतो. लहान वयातच जीवनेच्छा आटलेली, उत्साह मंदावलेला, चैतन्य हरपलेलं, निरुत्साही आणि निस्तेज असं मुलांमध्ये निस्तेजता अशी आपल्याला मुलांमध्ये आढळून येते. पालकांच्या अवास्तव अपेक्षांना तोंड देता देता कधी कधी मूल स्वतःकडून सुद्धा तशाच अवास्तव अपेक्षा ठेवायला सुरू करतं आणि त्या पूर्ण व्हाव्या म्हणून अट्टहासही बाळगतं. पण जर अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर मुलात आत्मघातकी प्रवृत्तीही बळावते आणि नवीन नवीन समस्या निर्माण होतात. पालक आणि मूल दोहोंमध्ये मग ह्याचा परिणाम होऊन ताण निर्माण होतो. खरं तर मुलांचं चांगलं व्हावं म्हणून पालक हा असा अट्टहास करीत असतात, पण हे करत असताना त्यांच्या हे लक्षात येत नाही की त्यांची आणि मुलांची दोघांची दमछाक होते आहे आणि परिणामी शारीरिक आणि मानसिक व्याधींना दोघंही बळी पडत असतात. आणि म्हणूनच आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. केवळ मुलाचं भलं व्हावं अशी अपेक्षा आहे का? खरं तर पालकांच्या अपेक्षांमध्ये त्यांचा स्वार्थ दडलेला असतो. त्यांना साजेशा अशा क्षेत्रात मुलाचं यश मिळावं अशी त्यांची सुप्त अपेक्षाही असते, आणि म्हणूनच आपण बाळगलेलं स्वनिर्मित चिंतेचं हे ओझ आपण स्वतः कमी करायला हवं आणि त्यासाठी आपले विचार शास्त्रशुद्ध चालणीतून चालून काढायला हवेत. स्वतःच्या विचारांचा अवलोकन करायला हवं, आत्मपरीक्षण करायला हवं. असं हे अवलोकन किंवा आत्मपरीक्षण करत असताना जेव्हा आपल्या लक्षात येईल की आपला एखादा विचार जो आहे किंवा दुराग्रह जो आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे, तर त्याच्या त्या जागी आपल्याला विवेकी विचाराची प्रतिष्ठापना करायची आहे. आणि ह्यासाठी पालकांनी काय करायचं तर सर्वप्रथम आपण मुलांकडून नेमक्या कोणत्या अपेक्षा बाळगतो हे एका कागदावर लिहून काढायचं. त्यानंतर त्यातल्या कुठल्या अपेक्षा ह्या अपेक्षामध्ये जातात आणि कुठल्या दुराग्रहामध्ये जातात असं वर्गीकरण करायचं. आता या अपेक्षांसाठी आपण काय काय करतो आहे ते पण लिहून काढूया, आणि त्या प्रमाणात ही अपेक्षा ठेवणं योग्य आहे का नाही हे तपासून पाहू.
परिणामी पालकांच्या वागणुकीत योग्य ते बदलही घडवून आणावे लागतात. तर असं आपल्या स्वतःकडून आपण अपेक्षा आणि दुराग्रहांची जर लिस्ट केली आणि त्या अपेक्षा आपण ज्या बाळगतोय त्या योग्य आहेत की अयोग्य आहेत ह्याची सुद्धा जर स्वतःशी पाहणी केली तर ह्यातून आपल्याला कळून येईल की आपला अविवेकी विचारसरणी आहे का किंवा कोणता विचार आपल्याला बदलून विवेकी करायला हवाय आणि मग पर्यायाने आपली वागणूक सुद्धा बदलायला हवी. तर ह्याच्यातून आपल्या लक्षात येईल की विवेकी पालकत्व करायची सुरुवात म्हणजे आपण स्वतः पालकांनी विवेकी दृष्टिकोन ऍक्सेप्ट करायला पाहिजे आणि आपल्यात तो बाणवला गेला पाहिजे तर आपलं हे पालकत्व हे विवेकी होऊ शकेल. तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, त्यातून तुम्हाला काही उपयोगी टिप्स मिळाल्या का किंवा तुम्हाला काही आणखीन सजेशन्स त्याच्यात द्यायचे आहेत का जरूर कळवा. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करूया. आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायची विनंती. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.